मराठीच्या दुपारच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. नागपूर शहरात महिनाभरात हत्येचा एकही गुन्हा दाखल नाही. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मानले नागपूरकरांचे आभार. कुहू तालुक्यातील किन्ही गावात वृद्धाने स्वतः शरण रचून केली आत्महत्या. वेलतूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची केली नोंद. आणि भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी ई लायब्ररी बद्दल महापौर दयाशंकर तिवारी यांची माहिती. आजच्या ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. हत्येच्या घटनांसाठी कुप्रसिद्ध असलेल्या उपराजधानीत गेल्या महिन्याभरात हत्येचा एकही गुन्हा दाखल झालेला नाही. ही बातमी नागपूरकरांसाठी व पोलिसांसाठी दिलासा देणारी असून पोलीस आयुक्तांनी नागपूरकरांचे आभार मानले आहे. नागपूर शहर हे क्राईम कॅपिटल म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्र राज्याच्या उपराजधानीत शहर असलेले नागपूर हत्यांसाठी कुप्रसिद्ध असून गेल्या वर्षी नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकड्यांनुसार देशात सर्वाधिक हत्या होणाऱ्या शहरांच्या यादीत नागपूरचे नाव आघाडीवर होते. परंतु फेब्रुवारी महिना नागपूरकरांसाठी आणि नागपूर पोलिसांसाठी दिलासा देणारा ठरला, कारण गेल्या अनेक वर्षांमध्ये पहिल्यांदाच नागपूर शहरात संपूर्ण महिन्याभरात हत्येचा एकही गुन्हा दाखल झालेला नाही. महिन्याभरात एकही हत्या न होण्यामागे नागपूर पोलिसांचे विशेष प्रयत्न आणि राबवण्यात येत असलेले वेगवेगळे ऑपरेशन आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. बाईट हो, ही खरी गोष्ट आहे की नागपूर शहरात जे व्हायलेंट ऑफेन्सेस, विशेष करून मर्डर आहे, हे देशात जे शहरमध्ये क्राईमचे प्रमाण आहे त्यामध्ये आघाडीवर राहिलेली आहे आणि हिस्टॉरिकली असेच फिगर नागपूरचे राहिलेली आहे. हे अंदाजन 100 मर्डर नागपूरला अंदाजन 25 ते 30 वर्षाचे फिगर बघितले तर प्रत्येक वर्षी असे असतात आणि महिन्यात ॲव्हरेजमध्ये 8 ते 9 मर्डर होत असतात. नागपूर शहराचे अशामुळे एक हे ओळख नेहमी लोकांची टीका या विषयावर असते. बरेचशी प्रतिबंधक उपाययोजना मागचे एक वर्षाचे कालात करण्यात आलेली आहे. MPDA मोठ्या प्रमाणात जे गुंड लोक आहेत त्यांच्यावर करण्यात आलेली आहे. मोठ्या प्रमाणात जे गँग आणि टोली आहे त्यांच्याविरुद्ध MCOC अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. तडीपार मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे. अवैध जे धंदे आहे अशांचे विरुद्ध पण कारवाई करण्यात आलेली आहे. आणि बीट पोलिसिंग, जे विजिबल पोलीस स्टेशनचे एरियाला डिवाइड करून छोटे छोटे बीट पाडून आता बीट पोलिसिंग प्रभावीपणे सुरू करण्यात आलेली आहे. हे सर्व उपाययोजना सुरू केल्यानंतर आता रिझल्ट दिसू लागलेली आहे आणि मागचे 6-7 महिन्यामध्ये क्राईमचे ओव्हरऑल ट्रेंड कमी होऊ लागलेली आहे. बॉडी ऑफेन्सेस असो, प्रॉपर्टी ऑफेन्सेस असो, इतर सगळे प्रकरणामध्ये कमी होऊ लागलेली आहे. आणि ही सर्व असताना फेब्रुवारी महिना हे प्रथम वेळी अशा झालेली आहे की एका महिन्यात एकही मर्डर शहरात घडलेली नाही. ही अत्यंत एक चांगली गोष्ट पोलिसांसाठी आहे आणि यामध्ये पूर्ण जे वरिष्ठ अधिकारी आहे, DCPs आहे आणि विशेष करून सिनियर PIs आणि कॉन्स्टेबल्स ज्यांनी अत्यंत चांगले काम, जे गुन्हेगार आहे यांच्यावर कायद्याची वचक स्थापित करण्यामध्ये नक्कीच यश मिळालेली आहे. आणि पुढचे कालात हीच ट्रेंड कायम ठेवणे ही आमच्यासाठी उद्दिष्ट आहे. आणि मला पूर्ण विश्वास आहे की जशा प्रकारचे प्रेम आणि विश्वास आणि सपोर्ट शहराचे जनताला आणि सर्व घटकांचे भेटलेले आहे, त्यामुळे नक्कीच आमचे पोलीस दल आणखी मोटिवेट होऊन पुढच्या काळात हे नागपूर शहरचे जे नेहमीचे एक ओळख की क्राईम कॅपिटल आहे अशा नेहमी लोक टीका करत असतात, हे वाईप आउट करण्यासाठी नक्कीच आम्हाला यश मिळेल. नागपूरच्या कुही तालुक्यातील किनी येथील भारत गॅस कंपनीचे मालक चिंदू आत्माराम ठावकर यांचे 80 वर्षीय वडील आत्माराम मोतीराम ठावकर यांनी गॅस गोडाऊन असलेल्या शेताच्या एका बाजूला स्वतःचं सरण रचून विधिवत पूजा अर्चना करून आत्महत्या केली. ही घटना महाशिवरात्रीच्या दिवशी किनी गावाबाहेरील असलेल्या त्यांच्या शेतात भारत गॅस गोडाऊनच्या बाजूला आज सकाळी उघडकीस आली. मृतक आत्माराम हे वारकरी असून धार्मिक प्रवृत्तीचे होते, तसेच ते नेहमी आजारी असायचे. परंतु आता प्रकृती चांगली होती तर त्यांनी असे पाऊल उचलले. मरणाच्या दिवशी गावात मंडई निमित्त सुरू असलेले झोपडपट्टीतील नाटकांचा त्यांनी रात्रभर आनंद घेतला. त्यानंतर पहाटे 5 वाजताच्या सुमारास शेताकडे येऊन त्यांनी शेतात असलेले लाकडं एकत्र करून सरण रचले आणि त्यावर तणस टाकली. सरणाजवळ दिवा पेटत होता म्हणजे त्यांनी त्या अगोदर पूजा केली असावी असे सांगितले जात आहे.
त्यानंतर सरण पेटवून त्याच्यावर ते झोपले असावे. मात्र त्यांचे पार्थिव अर्धवट जळालेले होते, ज्यात त्यांचा मृत्यू झाला. वेलतूर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृताचा पंचनामा केला व पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी वेलतूर येथे पाठविण्यात आला. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेत पुढील तपास करीत आहे. दरम्यान स्वतःच सरण रचून 80 वर्षीय वृद्धाने आत्महत्या कशी काय केली असावी असा प्रश्न अनुत्तरित आहे. वेलतूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आत्माराम मोतीराम ठक्कर वय 80 यांनी त्यांच्या शेतामध्ये गॅस गडाऊन होतं. त्या गॅस गडाऊनच्या मागच्या बाजूला स्वतः आपली चिता रचून त्यामध्ये आत्मदहन किंवा जीवनाला कंटाळून त्यांनी मृत्यू पत्करला आहे असं घटना पोलीस स्टेशनला खबर मिळालेली होती. यामध्ये मयताचे वडील मुलगा चिंदू आत्माराम ठक्कर यांनी पोलीस स्टेशनला येऊन तशी तक्रार दाखल केलेली आहे. यामध्ये जो मृत्यू झालेला आहे यामध्ये पोलिसांच्या तपासामध्ये असं आढळून आलेलं आहे की वडला मुलगाच त्यामध्ये मयताचा मुलगा हा स्वतः सांगतो आहे की त्यामध्ये त्यांनी मागे काही दिवसापासून त्यांना पोट दुखीचा आजार होता, त्याचबरोबर त्यांचा एक डोळा निकामी झालेला होता आणि या कारणामुळे बहुतेक त्यांनी जीवनाला कंटाळून असे कृत्य केलेलं दिसून येतं. तरीसुद्धा पोलीस विभागाकडनं याचा सखोल तपास चालू आहे. घटनेच्या ठिकाणी काही त्यांनी पूजा अर्चा केलीची आणि त्याचबरोबर चित्तेच्या जे घटनास्थळ आहे त्या ठिकाणी पूजा अर्चा केल्याचं निष्पन्न होत आहे. स्वतः मयत आत्माराम हे भाविक होते, आध्यात्मिक होते आणि सकाळ संध्याकाळ खूप मोठ्या प्रमाणात ते पूजा अर्चा करत होते आणि यावरून असं निष्पन्न होतं आहे की बहुतेक त्यांनी जीवनाला कंटाळून अशा स्वरूपाचं कृत्य केलेलं आहे. तरीसुद्धा पोलिसांकडनं अत्यंत सखोलपणे आम्ही तपास करतो. यामध्ये अद्याप तरी तशी कोणती घातपाताची शक्यता समोर आलेली नाही, परंतु पोलीस सर्व अँगलमध्ये तपास करत आहे. मंडई म्हणून तिथे कार्यक्रम चालू होता, त्या कार्यक्रमाला ते गेल्याची पण काही माहिती आहे. तदनंतर ते घरी जाऊन त्यांनी पूजा अर्चा करणं म्हणजे गावातल्या मंदिरातमध्ये सुद्धा गेलेले काही आम्हाला साक्षीदार मिळालेले आहेत. आणि एकंदरीत यामध्ये अद्याप तरी कुठे अशी कोणती शंका म्हणजे घातपात होईल अशी शंका पुढे आलेली नाही. तरीसुद्धा आम्ही तपास करत आहोत. यामध्ये CRPC 174 अंतर्गत आम्ही अकस्मात मृत्यू दाखल केलेला आहे. मयताचे बॉडी अर्धवट जळालेले बॉडीचं PM पण करून घेतले आहोत. ते म्हणजे PM रिपोर्टमध्ये निश्चितपणे काहीतरी कारण असेल ते मिळू शकेल. नागपूर शहराचे रस्ते उद्याने यापुढे चौफेर विकास व्हावा, त्यात शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्राचाही समावेश असावा म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दूरदृष्टिकोनात्मक विकासाच्या संकल्पनेला जोड देत शैक्षणिक क्षेत्रातील विकासाच्या दृष्टीने मनपाद्वारे महापौर दयाशंकर तिवारी यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकाराने अत्याधुनिक ई लायब्ररी साकार करण्यात आली आहे. गीतांजली चौक गांधीबाग येथे नागपूर महानगरपालिकेद्वारे सुसज्ज अत्याधुनिक अद्यावत ई लायब्ररी तयार करून येथील विद्यार्थ्यांना अभ्यासाची स्पर्धेची गोडी लागावी ही संकल्पना आहे. ई लायब्ररीला माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाचा लाभ घेता यावा आणि भविष्यात भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्यासारखे प्रज्ञावंत विद्यार्थी या लायब्ररीतून घडावे या उद्देशाने या ई लायब्ररीची संकल्पना पुढे आली व ती साकारण्यात आली अशी माहिती महापौर दयाशंकर तिवारी यांनी पत्रकार परिषदेत दिली. नागपुर महानगरपालिका के माध्यम से भारत रत्न अटल बिहारी वाजपेयी इनके स्मृति में इस ई लाइब्रेरी का निर्माण किया गया है. यहाँ महानगर पालिका की पुरातन स्कूल थी जो बंद होने के बाद इस वास्तु का उपयोग शिक्षा के विकास के दृष्टि से ई लाइब्रेरी के रूप में किया गया है. यहाँ फर्स्ट फ्लोर के ऊपर में एक 75 लोगों के बैठने का ऑडिटोरियम होगा, जिस ऑडिटोरियम के माध्यम से यहाँ वर्कशॉप, सिंपोजियम और गेस्ट लेक्चर के माध्यम से लोग अपनी शिक्षण को आगे और उन्नत कर सकेंगे, इस प्रकार का नियोजन है. फर्स्ट फ्लोर में सारी बुक्स रहेंगी और ये बुक्स जो रहेगी RFID कोड से संलग्न रहेगी, जिसके कारण यहाँ पढ़ने वाला व्यक्ति यहीं बैठ कर के पुस्तक पढ़ सकेगा और अगर उस पुस्तक बाहर ले जाना है तो ऑफिशियल वहाँ रजिस्ट्रेशन करा के ही पुस्तक ले जा सकेगा. यहाँ किसी प्रकार की चोरी चकारी या किताब के पन्ने फाड़ने वाली हरकत नहीं हो सकेगी, इस प्रकार के सिक्योरिटी सिस्टम वहाँ लगाए गए हैं.
इसी के साथ साथ इस लाइब्रेरी में एक बुक स्कैनर लगा होगा, जहां आकर के आप संपूर्ण बुक का स्कैन करके उसका पीडीएफ बना करके अपने साथ लेकर के जा सकेंगे। इस प्रकार की व्यवस्था भी इस लाइब्रेरी के माध्यम से की गई है। इस लाइब्रेरी के पहली में दूसरी मंजिल में ही दिव्यांग बंधुओं के पढ़ने के लिए अलग से व्यवस्था की गई है। साथ ही साथ में जो दृष्टिहीन दिव्यांग हैं उन दृष्टिहीन दिव्यांगों को पढ़ने के लिए ब्रेल लिपि के कंप्यूटर की और ब्रेल लिपि के प्रिंटर की व्यवस्था की गई है। साथ ही साथ में जो पार्शियली जिनको कम दिखाई देता है ऐसे लोगों के लिए भी टॉकिंग कंप्यूटर की व्यवस्था पर की गई है, जिसे टॉकिंग वीडियो के माध्यम से वो उसका अपना अध्ययन कर सके। इस प्रकार का नियोजन भी सॉफ्टवेयर के माध्यम से दृष्टिहीन दिव्यांगों के लिए किया गया है। सेंट्रल इंडिया में पहले बार किसी प्रकार से किसी ई लाइब्रेरी में दृष्टिहीन दिव्यांगों के लिए विशेषता से और दिव्यांगों के लिए विशेषता से कक्ष उपलब्ध कराने का नियोजन इस लाइब्रेरी में हुआ है। इसी सेकंड फ्लोर में ही यहाँ एक लॉकर रूम रहेगा, जहाँ देहात से आने वाला व्यक्ति या इस शहर में बाहर से आने वाला व्यक्ति अपना सामान लॉकर रूम में रख करके ई लाइब्रेरी में जाकर के पढ़ सकेगा। सेकंड फ्लोर में बच्चों के पढ़ने के लिए एक रीडिंग रूम रहेगा, जहाँ एक साथ बैठ करके बच्चे बुक्स को पढ़ सकेंगे। जो थर्ड फ्लोर है, थर्ड फ्लोर डेडिकेटेड कंप्यूटर के लिए रहेगा, जहाँ डेडिकेटेड बच्चों के लिए, लड़कों के लिए 22 कंप्यूटर का एक कैबिन होगा। दूसरा 22 कंप्यूटर का कैबिन जो होगा यह बेटियों के लिए होगा, और 22 कंप्यूटर का कैबिन जो होगा यहाँ बेटे और बेटी दोनों एक साथ बैठ करके पढ़ सकेंगे। इस प्रकार से 66 कंप्यूटर की व्यवस्था ऊपर के तीसरे फ्लोर में की गई है। ये जितने कंप्यूटर होंगे सारे के सारे कंप्यूटर हाई स्पीड इंटरनेट से अटैच हो गए। यहाँ पर इंटरनेट के दो कनेक्शन लिए गए हैं, जिससे स्पीड में किसी प्रकार की कमी नहीं होना चाहिए। एक अगर वर्क नहीं करता है तो दूसरा तुरंत लगा करके यहाँ के पढ़ने वाले विद्यार्थियों को सुविधा दी जाएगी। इस प्रकार का नियोजन किया गया है। इस संपूर्ण परिसर में 20 CCTV कैमरे लगे हैं, जिससे यहाँ किसी प्रकार की गलत गतिविधि ना हो उस पर ध्यान रखा जा सके, मॉनिटरिंग की जा सके। इस प्रकार का नियोजन किया गया है। साथ ही साथ में यहाँ जितने कंप्यूटर होंगे उसमें एक सॉफ्टवेयर होगा, जिस सॉफ्टवेयर के माध्यम से विश्व में जो भी नए अनुसंधान हो रहे हैं उन अनुसंधानों को विश्व के अलग अलग भाषा में भी अनुसंधान होते हैं, इसलिए उनकी भाषा में किए गए अनुसंधान को हम हमारी भाषा में सुन सके और उसका प्रिंटआउट निकाल सके। इस प्रकार का सॉफ्टवेयर भी यहाँ पर होगा। यहाँ पर IIT खड़गपुर ने जो सॉफ्टवेयर ई लाइब्रेरी के लिए तैयार किया गया वो सारा का सारा यहाँ पर सारे कंप्यूटर में यहाँ पर लगाया जाएगा, जिसके कारण वो सारे ई लाइब्रेरी जो सेंट्रलाइज ई लाइब्रेरी इंडिया की IIT खड़गपुर की है उसके द्वारा प्रदत्त की गई सारी ई बुक्स इस लाइब्रेरी के माध्यम से हम बच्चों के पढ़ने के लिए उपलब्ध कराएंगे। यहाँ विशेष रूप से कॉम्पिटिटिव एग्जाम के लिए लगने वाली पुस्तकों के बारे में जानकारी होगी। सारे इंजीनियरिंग के, मेडिकल के, प्रोफेशनल कोर्स के जितने भी किताबें हैं वे सारी यहाँ ई बुक के रूप में यहाँ पर उपलब्ध रहेगी। जो बच्चे कॉम्पिटिटिव एग्ज़ाम के लिए MPSC UPSC की पढ़ाई कर रहे हैं, स्टाफ सिलेक्शन की तैयारी कर रहे हैं, उन सारे लोगों के लिए, जो मिलिट्री में कोर्स करने के लिए तैयारी कर रहे हैं, सारे लोगों की ई बुक यहाँ पर उपलब्ध रहेगी। इस प्रकार का यहाँ पर नियोजन किया गया है। साथ ही साथ यहाँ पढ़ने वाला बच्चा 24 आवर, ये लाइब्रेरी होने के कारण यहाँ ऊपर चौथे फ्लोर के ऊपर में कैफेटेरिया का नियोजन किया गया है, जहाँ पर नाश्ते की, चाय की, कॉफ़ी की व्यवस्था रहेगी। इसी के साथ साथ सेकंड फ्लोर में और थर्ड फ्लोर में जहाँ बच्चा या तो रीडिंग कर रहा होगा या तो कंप्यूटर की पढ़ाई कर रहा होगा, वो लगातार घंटा दो घंटा पढ़ने के बाद बेझिल हो जाता है, इसलिए उसने बेझिल नहीं होना चाहिए। इस दृष्टि से बाहर एक ओपन गैलरी की व्यवस्था की गई है, जहाँ ओपन गैलरी में 4 टेबल रखे होंगे। 4 टेबल में एक टेबल पर 4 लोग बैठ सकेंगे, अर्थात एक फ्लोर में 16 लोग एक साथ बैठ करके ग्रुप डिस्कशन कर सकेंगे और दूसरे फ्लोर में 16, इस प्रकार से 32 लोग ग्रुप डिस्कशन भी कर सकेंगे। इस प्रकार का नियोजन भी किया गया है। सेंट्रल इंडिया में इस प्रकार की यह पहली लाइब्रेरी है जो भारत रत्न अटल बिहारी वाजपेयी के नाम से इसका हम लोग उद्घाटन कर रहे हैं। कारण अटल जी ने नारा दिया था जय जवान जय किसान जय विज्ञान, और माननीय नितिन जी गडकरी जो केंद्रीय मंत्री हैं हमारे, जो नित्य नई योजनाओं को अपनी संकल्पना के आधार पर साकार करते हैं, उनके हाथ से ही इस अभिनव लाइब्रेरी का लोकार्पण 3 तारीख की शाम को 7:30 बजे किया जाएगा। आपके माध्यम से मैं निवेदन करना चाहता हूं कि नागपुर शहर में पढ़ने वाले जितने नौजवान बच्चे हैं वो ज़रूर उस कार्यक्रम में उपस्थित रहे, उस कार्यक्रम में लाभ ले और यहाँ उत्पन्न होने वाली सारी सुविधाओं का बड़े प्रमाण में वे लाभ ले सके। मैं यही आपसे निवेदन करना चाहता हूँ। इसका संचालन करने के लिए नागपुर महानगर पालिका एक एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट निकालेगी। 3 तारीख को उद्घाटन होने के बाद आने वाली 15 तारीख से इसका संचालन होना चाहिए, इस प्रकार का नियोजन किया गया है। और महानगर पालिका जो एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट निकालेगी उसमें जो एजेंसी नियुक्त होगी वो महानगर पालिका द्वारा निर्धारित दरों के ऊपर में इस ई लाइब्रेरी का संचालन करेगी, ऐसा इसके पीछे का नियोजन है। 10 मार्च रोजी जाहीर होणाऱ्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे। तर यावर आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी नागपुरात बोलत आपले मत मांडले आहे।
आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांच्या मते उत्तर प्रदेश निवडणुकीत भाजपाला नुकसान सहन करावे लागणार आहे. भाजपा की रहा आसान नाही अशा शब्दात त्यांनी भाजपाला इशारा दिला आहे. शेतकरी आंदोलनासोबतच कृषी उत्पादनाला हमी भाव दिला नसल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात नाराज आहे. याचा फटका भाजपाला बसण्याची शक्यता असल्याचे देखील तोगडिया म्हणाले आहेत. त्याचबरोबर युक्रेनमधून विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात उशीर झाला असे मत प्रवीण तोगडिया यांनी मांडले. इसलिए इसमें प्रश्न नहीं है. लेकिन हमको हरे के समर्थक नहीं है. आकलन क्या होता है उत्तर प्रदेश में? मैंने कहा रहा कठिन है. जो किसान आंदोलन पहले से समेट लेते, पहले से कानून वापस लेते, 700 किसानों को मरने नहीं देते तो राह आसान था. और आज तक 700 हम 20,000 करोड़ रुपया अफगानिस्तान को दे सकते हैं. हम मरने वाले किसान के परिवार को 1 करोड़ रुपया नहीं दे रहे हैं. हमें प्यार भारत के किसानों से है, अफगानिस्तान से है. फिर लोग नाराज होंगे ही नहीं. यह सभी नाराज होने वाले किसानों ने पिछले चुनाव में भारतीय जनता पार्टी को 100% वोट दिया था. मेरा भी गांवों तक संपर्क है. आज वो नाराज क्यों है? आपका वोटर नाराज है क्योंकि 700 लोग हमने दिल्ली की सीमा पर मरने दिए. 5 किलोमीटर दूर थे, जाकर उसको मिल लेते, गले लगा लेते, क्यों नहीं किया? बेटा जिंदा रहे यह है. यूपी चुनाव जाए खाड़े में, किसी का बेटा न मरे वह महत्व का है. भारत अपने हितों को ध्यान में रखकर निर्णय करता है और तटस्थ होने का यह निर्णय मेरी दृष्टि से उचित निर्णय है. रशिया के साथ भी हमारी आर्थिक और अमेरिका के साथ भी आर्थिक और डिफेंस दोनों टाई बनी हुई है. इस स्थिति में तटस्थ रहने का निर्णय ठीक है, ऐसा मेरा मानना है. कि हॉलैंड, रोमानिया, हंगेरी से बसीस लेकर मिनिस्टर जाए यूक्रेन में, बच्चे को बिठाकर लेकर आए और था -10 डिग्री में लड़कियां चल रही है, हमें शर्म नहीं आ रही है? कहाँ चलेंगे? और ऐसी स्थिति में कनाडा में 4 गुजरात के लोग ठंड के कारण मारे गए हैं. और कनाडा में जो बॉर्डर पर स्थिति है वही स्थिति टेम्परेचर की यहाँ यूक्रेन में है. बसीस भेजो, उनको यूक्रेन में जाकर ले आओ और हमारी बसीस पर ऐसा झंडा लगाओ ताकि उस पर बॉम्बार्डिंग रसिया न करे. रसिया से भी हमारे अच्छे संबंध है और यहाँ से एयरलिफ्ट करो. पर यह काम 15 फरवरी को हुआ होता तो यह लाखों परिवार की नींद खराब नहीं हो जाती. विलंब का खामियाजा भुगतना पड़ रहा है. विलंब हुआ ही है. नागपुरातील विजय टॉकीज ते आनंद टॉकीज या मार्गाचे समाजसेवक स्वर्गीय उमेश बाबू चौबे असे नाव ठेवण्यात यावे यासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे नामकरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात महापौर दयाशंकर तिवारी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी महापौरांच्या हस्ते बाबूंच्या फोटोला माल्यार्पण करून त्यांचे अभिवादन करण्यात आले. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक बैंक, नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बार बार उठो बैठो, उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं,
तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलेल्या ट्विट बद्दल त्यांना विचारले असता ते म्हणाले की पीएमसी घोटाळ्यात बाप बेटे जर काही केलं नाही तर अटकपूर्व जामिनासाठी का धावत आहेत असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। मी वारंवार सांगतोय, जेव्हा माझी पहिली पत्रकार परिषद झाली शिवसेना भवनात तेव्हाही म्हटलं की बाप बेटे जेलमध्ये जाणार। आतापर्यंत तुम्ही इतरांना धमक्या देत होतात, याला जेलमध्ये पाठवू, त्याला जेलमध्ये पाठवू, मग तुम्ही अटकपूर्व जामिनासाठी धावपळ का करताय? आतापर्यंत कोणताही गुन्हा दाखल नाही, कोणत्या गुन्ह्याखाली तुम्हाला अटक होणार आहे याची अजून स्पष्टता नाही। कोर्टाने विचारलं आहे ना, आणि सरकारने सांगितलं आहे की पीएमसी बँक घोटाळ्यात तुम्हाला अटकेची भीती वाटत असेल ते तसंच सांगा। पीएमसी बँक घोटाळ्यात जर तुम्हाला अटकेची भीती वाटत असेल तर तसंच सांगा, असं सरकारी वकिलांनी सांगितलं। ते मी आता वाचलं, मी का पाहत नाही अशा केसेस, फार किरकोळ केस आहे, पण जेलमध्ये जाणार अशी, हे एक प्रकरण नाही आहे, अशी अनेक प्रकरणं आहेत ज्या प्रकरणामध्ये हे बाप बेटे जेलमध्ये जातील, त्याच्याबरोबर अनेक अधिकारी, तपास यंत्रणा, केंद्रीय, आणि इथे जे काय घोटाळे करून ठेवलेले आहेत, किडनॅपिंग, टेररिझम, वसुली, असे अनेक प्रकरणं समोर आलेली आहेत पुराव्यासह। त्यातली काही प्रकरणं मी काल प्रधानमंत्री कार्यालयामध्ये सुपूर्द केली आहेत, काही ठेवली आहेत पुराव्यासह। हे अधिवेशन संपलं की त्याच्यावरती मी समोर येऊन सांगेन। पण ज्या अधिकाऱ्यांना वाटतं इथे की आमचं राज्य आहे केंद्रात, ते भ्रमात आहेत। महाराष्ट्र सरकारच्या तपास यंत्रणांनासुद्धा महाराष्ट्रात झालेल्या भ्रष्टाचारावर, खंडणीवर, इतर काही गोष्टींचा तपास करून आरोपींना अटक करण्याचा अधिकार आहे हे त्यांना आम्ही सांगू इच्छितो, आणि मीही ऑन रेकॉर्ड सांगतो आहे। प्रीशा फाउंडेशनतर्फे आयोजित व रोलर स्पोर्ट कोचेस असोसिएशन नागपूर यांच्या सहकार्याने 27 फेब्रुवारीला NIT इंटरनॅशनल स्केटिंग रिंग नागपूर येथे विदर्भस्तरीय इंटरनॅशनल स्पीड स्केटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। त्यात संपूर्ण विदर्भातील 350 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता। यामध्ये RN स्पोर्ट क्लब नामटेक या खेळाडूंना यश प्राप्त झाले आहे। नागपूर ग्रामीणसाठी सुषमा मर्जीवे यांची रिपोर्ट। अकोल्यावरून 35 किलोमीटर अंतरावर असलेले, भाविकांचे श्रद्धास्थान असलेले, पूर्णा नदीच्या काठी वसलेले हे पानेट फक्त महाशिवरात्री व त्याच्या दुसऱ्या दिवशीच दर्शनास उघडे असते, नंतर ते मंदिर पाण्याखाली जाते असे येथील महाराजांचे म्हणणे आहे। पूर्णा नदी म्हणजे पुरातन काळातील पयोष्णी नदी। इथे विश्वेश्वर महादेवाचे स्वयंभू स्थान आहे। लंका विजयानंतर अयोध्येस परत जाताना श्रीराम प्रभूंनी श्री क्षेत्र पानेट येथे शंभू महादेवासमोर यज्ञ केला होता। शके 1822 सोमवती दिनांक 18 फेब्रुवारी 1901 संत गजानन महाराज अंदुरा येथे पयोष्णी स्नान करून श्री क्षेत्र पानेट येथे आले। श्री गजानन महाराजांच्या परमभक्त सेविका मुणगावच्या संत बायजाबाई यांनी 8 फेब्रुवारी 1940 सोमवती अमावस्येच्या दिवशी श्री क्षेत्र पानेट येथे पयोष्णीच्या तीरी आपला देह त्यागला। असे हे पानेट क्षेत्र जिथे ऋषीमुनींचा सहवास लाभला, परंतु या कोरोनाच्या सावटामुळे पानेट येथे यात्रा भरली नाही, तर भाविकांसाठी दर्शन सुरूच असून स्वयंभू लिंगाचे दर्शन फक्त 2 दिवस म्हणजे महाशिवरात्री आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी होते, नंतर ते मंदिर पाण्याखाली जाते। तिथे पाण्याचे झरे असल्यामुळे पाणी स्वयंभू लिंगाच्या वर चढत जाऊन ते पूर्ण बंद होते असे येथील महाराजांचे म्हणणे आहे। हे आमच्या बापदाद्यापासून समजा हे ईश्वराची, हे शंकराची मूर्ती असल्या कारणाने आम्ही हे चालवत आलो होतो, पण मध्ये हे या पिलोपाळी गावाल्यानं ही संस्था चालवली आणि या सालामध्ये या नदीला पाणी असल्यामुळे त्याने या गोष्टीचा नकार केल्यासारखं झालेला आहे। त्या कारणाने हे गोपालगड शिवारात असल्या कारणाने
आमच्या गावच्या लोकांनी हे दोन दिवसातच सर्व उभं करून आणि या गोष्टीचे देवदर्शन घडा सगळ्याचे त्या कारणानं सहकार्य करून हे काम पार पाडलेलं आहे. हे आमचे बापदादे समजा आमच्या पिढ्या गेल्या पिढ्यापासून हे चालू आहे. औषध परापरी परानपुरी चालू आहे. हे कसं कसं याचं महत्त्व आणि हे महत्त्व म्हणजे हे शंकराचे पिंड आहे खाली स्वयंभूत आहे आणि हे अकरा लिंगाचे पिंड आहे. अकरा लिंगाचे पिंड असून आणि हे 20-20 फूट खाली खोल आहे आणि त्या पाण्यामुळे समजा आता काळणं जर लागलं खालून पाजर येते पाण्याचा पाणी साचल्या जाते त्या कारणाने मग कसं काय करावं म्हणून ते यंदा साल काळण्यात आलं नाही. आता पुढच्या वर्षी झालं बातम्यामाने काळण्यात येईल असं सगळ्याची गावकरी मंडळीची इच्छा आहे. अकोला रेल्वे स्थानकावर प्रेरणा एक्सप्रेसने आदित्य सुनील कुमार रत्न पारखे हा बीटेक विद्यार्थी वडोदरा ते नागपूर प्रवास करीत असताना दिनांक 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 7:45 सुमारास एक इसम त्याची 1,63,350 रुपये किमतीचे माल असलेली बॅग जबरीने हिसकावून गाडीतून खाली उडी घालून पळून गेला होता. या प्रकरणी पोलिसांनी तपास केला असून आरोपीला अटक केली आहे. अकोला रेल्वे स्टेशन येथून गाडी सुटल्यानंतर ट्रेन थांबली असता रेल्वेमध्ये असलेल्या एका अज्ञात इसमाने फिर्यादी यांच्याजवळ हातात असलेली एक रेड मरून रंगाची कॉलेज बॅग त्यामध्ये लॅपटॉप आयपॅड व इतर साहित्य असे एकूण 1,63,350 रुपये किमतीचा माल असलेली बॅग जबरीने हिसकावून गाडीतून खाली उडी घेऊन पळून गेला होता. याबाबत अकोला रेल्वे पोलिसांनी तपास करीत अकोला शहरातील इराणी झोपडपट्टी येथील रहिवासी जाफर अली आसिफ अली या आरोपीला अटक करून त्याच्याजवळ 1,58,600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. दिनांक 25 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 6:45 अकोला रेल्वे स्टेशन येथून सुटलेली प्रेरणा एक्सप्रेस या एक्सप्रेस स्टेशन पास झाल्यानंतर 5 मिनिटांमध्ये चेन पुलिंग झाल्यामुळे थांबली होती. त्या दरम्यान फिर्यादी ज्या बर्थवर बसले होते त्याच्या बाजूला एक कोण आरोपी एक अज्ञात आरोपीनं त्याच्या फिर्यादीच्या ताब्यातली बॅग म्हणजे स्काय बॅग होती त्याच्यामध्ये लॅपटॉप आयपॅड आणि इतर साहित्य किमती साहित्य होतं असे एकूण 1,63,350 रुपये किमतीचा फिर्यादीचे मुद्देमाल चोरून नेलेला होता. जबरी चोरी केली होती. त्याप्रमाणे अकोला पोलीस स्टेशन येथे CR 55/22 IPC Code 392 गुन्हा रजिस्टर आहे. सदर गुन्ह्याच्या तपास कामी आमच्या पोलीस स्टेशनमार्फत मान्य पोलीस अधीक्षक SO M Rajkumar मान्य अप्पर पोलीस अधीक्षक मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली 2 पथक तयार करण्यात आली होती. त्या पथकामध्ये मी स्वतः आणि इतर आमचे स्टाफ हजर होता. आमच्याकडे कोणताही तांत्रिक पुरावा नसताना किंवा मोबाईलचं ट्रेसिंग नसताना आम्ही आमच्या बातमीदारामार्फत आरोपीचे नाव निष्पन्न करून 4 दिवस कंटिन्यू त्या आरोपीच्या पाठीमागे लागून जाफर अली आसिफ अली वय 24 वर्ष राहणार इराणी झोपडपट्टी अकोला याला आज सकाळी ताब्यात घेतलेलं आहे. त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि आज माननीय न्यायालयात हजर केलेला आहे. आरोपीला 2 दिवस रिमांड मिळालेली आहे. आरोपीकडून गुन्ह्यातील एकूण मुद्देमालापैकी 1,63,350 इतक्या रुपयाच्या मालापैकी 1,58,600 रुपये किमतीचा मुद्देमाल रिकवर करण्यात आलेला आहे. पुढील तपास करत आहोत. आरोपी हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वी देखील 3 गुन्हे दाखल आहेत. वणी बाजार समितीमध्ये 147 शेतकऱ्यांकडून शेतमाल खरेदी करून तब्बल 25 कोटींचा चुकारा न देणाऱ्या आणि शासनाची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांसह एका विरोधात वणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धीरज अमरचंद सुराणा आणि रुपेश कोचरे असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. वणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापारी शेतकऱ्यांकडून शेतमाल खरेदी केला होता. 147 शेतकऱ्यांना 1,93,502 रुपयांचा शेतमालाचा चुकारा देणे अपेक्षित होते परंतु तसे न करता व्यापारी धीरज सुराणा यांनी फसवणूक केली त्यामुळे शेतमाल विक्री करणारे शेतकरी आर्थिक संकटात सापडले. 2 दिवसापासून या प्रकरणात बाजार समितीकडून चौकशी सुरू होती. पोलिसात याबाबतच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्यावर मात्र बाजार समितीची या प्रकरणात महत्त्वाची भूमिका असल्याने वणी पोलीसही वेट अँड वॉचच्या भूमिकेत होते. तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून आता फसवणुकीचे गुन्हे दाखल झाल्यानंतर दोघांच्याही अटकेसाठी पथक रवाना केल्याची माहिती आहे. APMC जे बाजार समिती आहे वणीची तेथील सचिव श्री अशोक झाडे यांनी पोलीस स्टेशनला एक तक्रार दिली ज्यामध्ये त्यांनी सांगितलं की शेतकरी आहेत त्यांनी आपला जो माल आहे तो APMCला विकलेला आहे. त्याच्यामध्ये जे व्यापारी आहेत एक धीरज सुराणा म्हणून आहेत आणि एक त्यांचे गॅरंटर आहेत रुपेश कोचर म्हणून यांनी शेतकऱ्यांकडून माल खरेदी केला परंतु शेतकऱ्यांचे जे पैसे त्यांना देणं होते ते त्यांनी दिले नाही. त्यामुळे APMCने त्यांच्या
जे काही नियमात बसतं त्याप्रमाणे कोचर आणि सुराणा यांना नोटिसेस दिल्या, परंतु त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्याच्यामुळे जवळपास 1,21,00,000 वरची रक्कम आहे, परंतु शेतकऱ्यांना ती रक्कम मिळणे आवश्यक होतं. त्या दरम्यान जे सचिव आहेत झाडे त्यांनी पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला की असं असं शेतकऱ्यांचे पैसे आणि दिलेले नाही आणि फसवणूक केलेली. त्याप्रमाणे आम्ही माननीय अप्पर पोलीस अधीक्षक यांना अहवाल सादर केला आणि त्या अहवालानंतर माननीय सरांनी आम्हाला सूचना केल्या की त्यामध्ये आपण गुन्हा दाखल करावा. तर आम्ही त्यामध्ये परवा कलम 420 आणि 406 IPC गुन्हा दाखल केलेला आहे. 2 जणांविरुद्ध केलेला आहे, त्याच्यामध्ये व्यापारी आहेत, मुख्य आरोपी आहे धीरज सुराणा आणि सेकंड जे आरोपी आहेत ते रुपेश कोचर, असे 2 लोकं त्याच्यामध्ये आहेत. त्यांच्यावर आम्ही गुन्हा नोंद केलेला आहे, त्याचा तपास सुरू आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती वणीचे आवारात दिनांक 5/1/22 ते 11/1/22 या कालावधीमध्ये श्री धीरज अमरचंद सुराणा या व्यापाऱ्यांनी धान्यमाल खरेदी केला, परंतु त्या धान्यमालाच्या खरेदीची रक्कम 1,13,78,131 हे 147 शेतकरी यांना दिलेली नाही. त्या संबंधाने बाजार समितीनं संबंधित खरीददार आणि त्यांचा जामीनदार यांना 17/1/22 नोटीस दिली. त्या नोटीसमध्ये आपण त्यांना मेन्शन केलेलं आहे की आपण जो 147 शेतकऱ्यांचा 1,935 क्विंटल जो माल खरेदी केलेला आहे त्या खरेदीच्या त्या शेतमालाच्या चुकाऱ्याची रक्कम 1,13,78,131, बाजार समितीची बाजार फी 85,335, शासनाची सुपरविजन कास्ट फी 5,689 आणि अडतेची अळत 56,891 अशी एकूण रक्कम 1,15,26,046 हे संबंधितांच्या खात्यात केंद्र व राज्य सरकारच्या इनाम योजनेअंतर्गत ऑनलाईन जमा होणं आवश्यक होते, परंतु त्यांनी विहित मुदतीत सदर रक्कम जमा न केल्यामुळे त्यांच्यावरती आपण 24/1 पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिलेली आहे आणि पोलीस स्टेशन यांनी दिनांक 28/2/2022 त्यांच्याविरुद्ध तक्रार गुन्हा नोंद करून त्यांच्यावरती 406, 420 आणि 34 या कलमा भारतीय दंड कलमानुसार त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे आणि त्याच्यावरती समोरची प्रक्रिया सुरू आहे. तर आता VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.